So today we will start chapter 15, revision area. So there are four formulas that are important here. So there are different types of shapes. So first type of shape is square. The square madhe kay asta? Sagya sides equal astat. Yes or no? So like that I'm going to draw one square here. So square is like this. So every side having same length. For example, here length is 4 centimeter. So every side is having 4 centimeter. So त्याच्यामुळे जेव्हा आपण त्याचा एरिया काढतो तर त्या एरिया साठी फॉर्म्युला आहे साइड स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला? साइड स्क्वेअर. साइड स्क्वेअर. त्यानंतर दुसरा टाइपचा एरिया शेप आहे आपला रेक्टॅंगल. तर रेक्टॅंगलचा कसा काढणार आपण एरिया? त्याच्यासाठी आहे रेक्टॅंगुलर. मी ड्रॉ करतो इथे. तर रेक्टॅंगल अशा प्रकारचा असतो. त्याची लेंथ जास्त असते आणि ब्रेथ कमी असते. फॉर एक्झाम्पल त्याची लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि ब्रेथ आहे 2 सेंटीमीटर. मग त्याचा जेव्हा आपल्याला एरिया काढायचा त्यासाठी फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ, एल इंटू बी. गेटिंग? हो सर. देन थर्ड इज द ट्रायंगल. पण त्यामध्ये ट्रायंगल मध्ये वेगवेगळे टाइप आहेत. तर पहिला आहे राईट अँगल ट्रायंगल. कोणता आहे? राईट अँगल ट्रायंगल. पण त्यासाठी फॉर्म्युला आहे. त्यासाठी अगोदर मी ड्रॉ करतो कसा राईट अँगल ट्रायंगल असतो. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल असतो. हो की नाही? तर त्याच्यामध्ये सपोज हा ट्रायंगल आहे ए बी आणि सी. तर त्याच्यामध्ये बी हा 90 डिग्री आहे आणि मग त्याचा जेव्हा आपल्याला एरिया काढायचा आहे तर 1/2 प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल. की ज्या साइड्स 90 डिग्री 90 डिग्री बनवतात त्या साइडची मल्टिप्लिकेशन. मग कोणत्या साइड आहेत त्या सांग बरं त्या ट्रायंगलमध्ये ए बी सी मध्ये. कोणत्या? हा राईट अँगल मध्ये कोणत्या साइड च मल्टिप्लिकेशन येईल इथे? 1/2 कशाच येईल? ए इंटू सी. ए इंटू सी नाही येणार. ज्या साइड 90 डिग्री बनवतात कोणत्या 90 बनवतात? हा बेस बनवतो. एबीसी नाही बनवत, बीसी बनवतो ना. तो त्याचा बेस आहे ना. बेस कोणता आहे ट्रायंगलचा? अच्छा बेस बीसी. आणि हाइट कोणता आहे? काय हाइट कोणती आहे ट्रायंगलची? ए बी. तू दुसरं वर्क करते का काही? हा दुसरं काम करते का काही? नाही. हा मग लक्ष दे ना इकडे. हे कळालं का तुला? यस नो? मग आता हे सांग सेकंड. ओपन करते सर. आता फोर्थ फॉर्म्युला आहे एरिया ऑफ ट्रायंगल. काय आहे फॉर्म्युला सांग बरं. हाफ इंटू बेस इंटू हाइट. येस. तर आता इथे वेगळ्या प्रकारचा ट्रायंगल असू शकतो. फॉर एक्झाम्पल व्हिडिओ चालूच राहू दे तुझा. तर इथे आहे ट्रायंगल ए बी सी. तर याच्यामध्ये काय येईल एरिया सांग बरं.
बेस म्हणजे डीसी बीसी नाही येणार, पूर्ण बेस कोणता आहे ट्रँगलचा? ट्रँगल मोठा आहे ए बी सी, मग त्याचा बेस कोणता आहे? बी सी, डी सी नाही, काय बी सी? हाईट कोणती येईल सांग? एडी ए डी, व्हेरी गुड. तर हे फॉर्म्युले तुझे सगळे पार्ट पाहिजेत, की एरिया ऑफ कसा काढणार तू, स्क्वेअरचा, स्क्वेअरचा एरियाचा काय फॉर्म्युला आहे, साइड स्क्वेअर, रेक्टेंगलचा लेंथ इनटू ब्रेड्थ, त्यानंतर राइट अँगल ट्रायंगलचा 1/2, हाइट इनटू बेस. तर हे झाले कॉमन शेप्स. त्यानंतर हा आहे नवीन प्रकारचा शेप, त्याला काय म्हणतात, कोणता आहे तो? हायलाइट केलाय मी, पॅरलेलोग्राम पॅरलोलोग्राम. तर इथे पहा पॅरलोग्राम कसा काढलेला आहे. तर मी ते एक ड्रॉ करतो पॅरलोलोग्राम फ्री शेप मध्ये, की अशा प्रकारचा शेप असतो. बरोबर, याला म्हणतात पॅरलोग्राम ए बी सी डी. तर याला आपण असं डिवाइड केलं तर कसं होईल, की इथून एक परपेंडिक्युलर टाकला डी सी वर, आणि इथून एक परपेंडिक्युलर टाकला डी सी वर, तर काय बनतंय? इथे एक आपण नाव देऊ ई, आणि इथे एक नाव देऊ एफ. तर इथे साइडला दोन ट्रायंगल बनतात, हो की नाही? एक ट्रायंगल बनतो ए डी ई, आणि एक ट्रायंगल बनतो सी डी एफ. म्हणजे आपण याचा जेव्हा एरिया काढणार, तर काय होईल ते, एरिया ऑफ रेक्टेंगल हा मधला, आणि दोन साइडचा ट्रायंगलची ऍडिशन, हो की नाही? मग त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय आहे फॉर्म्युला? सर आवाज ब्रेक होतो आहे. आता ओके आहे? काय आहे फॉर्म्युला? बेस इनटू हाइट बेस इनटू हाइट. मग याचा बेस कोणता आहे पॅरलोग्रामचा? इथे पहा, बेस बेस आहे, सांग बरं यात बेस कोणता आहे. बी ई आणि सी हा, मग एकच म्हणायचं पूर्ण बी सी. बी सी हा. आणि हाइट कोणती आहे? ए यस. तर आपण त्याला देऊ शकतो मग असं, इज इक्वल टू काय येईल ते, बी सी इंटू सी इनटू ए ए ई. मग यात सॉल्व एक्झाम्पल दिले त्यांनी, की कसा आपण एरिया काढू शकतो. तर पहिलं पॅरलोग्राम दिलाय, तर त्याच्यामध्ये बेस किती आहे त्याचा, 8 सेंटीमीटर, हाईट 5 सेंटीमीटर, फाईव्ह सेंटीमीटर आणि काय काढायचं आपल्याला त्याचा एरिया. एरिया काय फॉर्म्युला आहे मग? बेस इनटू हाइट बेस इंटू हाईट. किती आहे बेस? 8 सेंटीमीटर, हाईट 5 सेंटीमीटर. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं? 40. आणि त्याला युनिट काय देतो आपण? 40 स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर सेंटीमीटर. हे समजलंय? हो. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम मध्ये त्यांनी उलट केलंय. काय दिलाय? एरिया दिलाय. किती आहे एरिया? 112 यस. आणि बेस किती आहे? बेस 10 10 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी? हाईट हाईट काढायला सांगितली. मग परत त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्या, एरिया ऑफ पॅरलोग्राम इज बेस इनटू हाईट. मग किती आहे?
एरिया किती आहे? एरिया 112 हाँ, 112 स्क्वेअर सेंटीमीटर तो टाकला. बेस किती आहे? 10 10 सेंटीमीटर तो टाकला. इनटू हाइट हाँ, मग हाईट काढायची आहे. मग काय, जो बेसचा 10 आहे तो तिकडे नेला दुसऱ्या साईडला, तर तो काय झाला, डिवाइड झाला इथे 112 ला. मग तो कसं काढणार आपण, 112 डिवाइडेड बाय 10. 11.11 मग किती येते इथे हाईट? 11.2 सेंटीमीटर 11.2 सेंटीमीटर. हे समजलं का? हो. मग आता पहिलं एक्झाम्पल सॉल्व करूया, प्रॅक्टिस सेट 15.1 मधलं. If base of a parallelogram is 18 centimeter and its height is 11 centimeter, find its area. Yes. Base into height pale. Base 18, height 11. 18 into 11. एटीन इंटू इलेवन केलं का मल्टिप्लिकेशन? 198. ओके, स्क्वेअर सेंटीमीटर. येस, युनिट पण खूप इम्पॉर्टंट आहे, स्क्वेअर सेंटीमीटर. त्यानंतर सेकंड घे, एक्झाम्पल सेकंड. इफ एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज 29.6 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 8 सेंटीमीटर, फाइंड इट्स हाईट. येस, इज इक्वल टू 29.6 is equal to 8 into h, which is divided on earth. Thirty-seven. Thirty-seven. 3.7. Three point seven, sir. सर सेकंड वालाच ना. हा ओके, मी वेगळं घेतलं, मी थर्ड वाले बघताय. ओके ओके, हा मग किती आला आन्सर त्याचं सेकंडचं? 3.7. हा करेक्ट, 3.7. तर थर्ड घ्या.
युनिट काय येईल त्याला? सेंटीमीटर. एरिया 83.2 इज इक्वल टू बी इंटू 6.4. किती आला सर? करते किती आला? करना डिविजन. कोणती डिविजन करायची आपल्याला? 83.2 डिवाइडेड बाय 6.4. ओके, तर मग आपल्याला ते पॉइंट असल्यावर डिव्हिजन करायला थोडस डिफिकल्ट जात. मग काय करणार आपण? दोन्हीला 10 ने मल्टिप्लाय केले, मग काय बनते ते? 832. 832. ते समजलं सर, ते केलं. 832. हा हा, मग करायचं 64 टेबलने डायरेक्ट. 64 ने कसं करणार? 64 1 64, 83 मधनं 64 गेले, किती राहिले? राहिले 19, 19. हो कि नाही? पुढचा 2 आला, 64 3 64 3 किती? 192. किती आलं मग आन्सर? 13. युनिट सेंटीमीटर. येस. तर कळाली एक्झरसाइज पूर्ण? हो. त्यानंतर नेक्स्ट कोणता शेप आहे? हा रोम्बस. रोम्बस तर कशासारखा दिसतो तो रोम्बस? कशासारखा? व्हिडिओ दिसत नाही तुझा मला. हो सर, करते. आपला पतंग आहे का? काईट सारखा दिसतो का? नाही. मग त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग त्यासाठी काय फॉर्म्युला आहे?
फोर इंटू नाही हा खालचा फोर नाही लास्टचा लक्षात ठेवायचा हाफ इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स डायगोनल की त्यांचे डायगोनल्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचा हाफ करायचा तर इथे कोणते डायगोनल आहेत त्याचे सांग बरं कोणते डायगोनल आहेत रोमचे मी ते दाखवलो ना रोमबस ए बी सी डी सांग डायगोनल ए पी नाही पूर्ण ए सी हा डायगोनल आहे बी डी हा डायगोनल आहे हो की नाही त्याला डायगोनल म्हणतो ना पण पूर्ण जे आहेत ते तर याचं एक्झाम्पल पहा आपल्याला काय काढायचंय एरिया ऑफ रोम्बस तर त्यांनी काय दिले दोन डायगोनल दिले पहिला किती आहे 11.2 दुसरा किती आहे 7.2 7.5 2 नाही आणि मग त्यांचा एरिया काढायचाय तर फॉर्म्युला काय आहे आपला हाफ इनटू प्रोडक्ट ऑफ डायगोनल्स मग इथे टाकली त्यांची व्हॅल्यू 1/2 पहिला आहे 11.2 दुसरा काय आहे 7.5 मग आपल्याला 2 ने डिवाइड करायला कोणत्याला सोपं जाईल 11.2 ला जाईल का 7.5 ला जाईल सांग बरं काय 2 ने डिवाइड करायला कशाला सेवन पॉइंट फाईव्ह ला 11.2 मग त्याला डिवाइड करणार 2 1 2 देन 2 5 10 रिमाइंडर आला 1 नंतर पॉइंट आहे म्हणून पॉइंट दिला नंतर 2 आहे 12 आहे 2 6 2 6 2 म्हणजे 5.6 आलं त्यानंतर या दोघांची मल्टिप्लिकेशन केली 5.6 आणि 7.5 ची किती आली मल्टिप्लिकेशन 42 युनिट स्क्वेअर सेंटीमीटर येस त्यानंतर दुसरं एक्झाम्पल यामध्ये काय दिलंय त्यांनी कि त्यांनी रोम्बसचा एरिया दिलाय किती दिलाय 26 स्क्वेअर सेंटीमीटर आणि डायगोनल 12 सेंटीमीटर आणि काय काढायला लावलं आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ इट्स साइड साइड मग कशी काढणार आपण तर त्याच्या अगोदर आपल्याला काय काढावं लागेल त्याचा डायगोनल काढावं लागेल दुसरा एक डायगोनल दिलाय किती आहे पहिला डायगोनल 96 येस ऑर नो हो दुसरा डायगोनल काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या एरियामध्ये फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकावं लागतील तर सपोज आपण इथे अजून केलंय की याला इथे रोम्बस दिलाय डायग्राममध्ये तर एका डायगोनलची किंमत दिली कोणत्या डायगोनलची किंमत दिली त्यांनी अजून केली बी डी डायगोनल हा ए सी ची नाही दिलेली ए सी ची काढायची आपल्याला बी डी ची दिली किती दिली ती 12 सेंटीमीटर दिली हो की नाही मग ती फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकल्यात एरिया टाकलाय 96 डायगोनलची किंमत टाकली 12 आणि मग काय केलं 1/2 ने डिवाइड केलं 2 ने 2 ने कसं डिवाइड केलं त्याला 2 1 2 आणि 2 6 येस पण आपल्याला एसी ची किंमत पाहिजे आणि इथे एसी बरोबर 6 आहे मग तो 6 कुठं घेणार आपण 96 च्या साईडला मग तो काय येणार काय तो 96 च्या साईडला घेतल्यावर 96 इकडे मल्टिप्लिकेशन आहे तो 6 काय बनेल डिवाइड होईल हो की नाही डिवाइड बाय 6 हो 9 नाही 6 9 लिहिलं सर
सिक्स, याला सिक्स बनवूया. हाँ आता कसं डिवाइड सिक्सटीन करणार आपण, सिक्स वन जा सिक्स, सिक्स सिक्स वन वन जा जा सिक्स सिक्स, थ्री थ्री, हाँ मग 36 झाला तो, सिक्स सिक्स जा, 36 म्हणजे आंसर किती आलं, 16 16 सेंटीमीटर. पण हे आंसर नाही आहे, आपल्याला फक्त डायगोनल मिळालंय. पण आपल्याला काय काढायचं आहे, साइड काढायची आहे. साइड म्हणजे कोणती, ए डी किंवा ए बी किंवा बी सी, या साइड्स आहेत, त्यातली कोणती एक साइड काढली, रोमबच्या सगळ्या साइड सेम असतात हो की नाही. मग ती कशी काढणार, की आपला पायथागोरचा थेरम आहे, त्यांनी ट्रायंगल अज्युम केला ए डी ई. कोणता आहे ए डी, इथे वर पहा पहिला ए डी ई दिसला का. ADE हाँ तर त्याच्यामध्ये कोणता अँगल हा 90 डिग्री आहे, ADE तोच हा ए डी ई 90 डिग्री आहे, ई अँगल. आणि मग आपल्याला साइड काढायची ए डी, मग आपल्याला काय माहीत पाहिजे, की ए ई ची साइड माहीत पाहिजे आणि डी ई ची साइड माहीत पाहिजे, मग आपण पायथागोरच्या थेरमने काढू शकतो हो की नाही. मग कशी काढणार सांग बरं, ए ई ची आणि डी ई ची साइड कशी काढणार. AD स्क्वेअर इज इक्वल टू AE स्क्वेअर प्लस प्लस किती, DE पण स्क्वेअर त्यांची माहीत पाहिजे ना आपल्याला, ए ई किती आहे डी ई किती आहे, ती कशी काढणार. कशी काढली ती सांग ना, सॉल्व केलेलंच आहे तुझ्या समोर. AC ची 16 है ना मग त्याच्या हाफ AE येणार हा मग तेच विचारतोय ना मी तुला, की आपण पूर्ण डायगोनल काढलाय बी डी, तर बी डी ची किती आहे लेंथ, 12 सेंटीमीटर आहे. मग त्याच्या हाफ येणार डी ची, म्हणजे किती येणार, हाँ सिक्स एक सेंटीमीटर. ए ई ची किती आहे, ए ची काढायची, ए सी ची आपल्याला मिळाली, किती मिळाली ए सी ची, 16 सेंटीमीटर, राईट. 16 चे हाफ तो किती, एट 8. मग ह्या किमती आपण पायथागोरस थेरमने टाकल्यात, की पायथागोरचा थेरम काय सांगतो, की डायगोनलचा स्क्वेअर इज इक्वल टू त्याच्या साइडचा स्क्वेअर की ॲडिशन. मग साइड कोणत्या आहेत, ए ई आणि डी ई. ए ई आहे 8 त्याचा स्क्वेअर आणि डी ई आहे 6 त्याचा स्क्वेअर. सांग मग 8 चा स्क्वेअर किती आहे, 64 64 आणि 6 चा 36 36, किती आली ॲडिशन, 100 100. पण आपल्याला ए डी स्क्वेअर नको आहे, आपल्याला काय पाहिजे ए डी पाहिजे. मग काय करावं लागेल, साइड काय काय सर आपल्याला ए डी स्क्वेअर मिळाला ना इथे 100, पण आपल्याला ए डी पाहिजे, स्क्वेअर नाही पाहिजे. मग काय करावं लागेल. 10 सेंटीमीटर हा पण कसं केलाय तो, 100 वरनं 10 कसं केला. हा तो 10 चा स्क्वेअर आहे ना हा मग ते स्क्वेअर रूट घेतलं ना आपण 100 चं हो की नाही. हो तर आपल्याला स्क्वेअरचा स्क्वेअर रूट स्क्वेअर आहे, मग ते माझे कॅन्सल करायचं आहे, तर आपण स्क्वेअर रूट काढतो त्याचं, 100. मग 100 चा स्क्वेअर रूट आहे तर 10. मग काय आली साइड रोमबसची, 10 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर हे समजलं का. मग प्रॅक्टिस सेट घेऊया आता, प्रॅक्टिस सेट 15.2 घे पहिले एक्झाम्पल. किती आहे डायगोनल साइज, येस,
किती आहे लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर 24 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर काय आहे वाच ना तू लेंथ ऑफ द डायगोनल्स लेंथ 15 आणि रोम्बसला दोन डायगोनल असतात ना दोन इंची त्यांनी दिली लेंथ ए सी आणि बी डी इथे पहा रोम्बस कसा असतो कसा असतो रोम्बस असा असतो राईट काइट हा काइट शेप तर त्याचे हा एक डायगोनल येतो याची लेंथ दिली आहे त्यांनी किती दिली आहे 15 सेंटीमीटर दुसरा डायगोनल आहे त्याची लेंथ किती दिली आहे 24 सेंटीमीटर असं दिलंय आता काढ त्याच्यावर एरिया फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून काय फॉर्म्युला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इनटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स मग टाक मग त्यामध्ये म्हणजे हाफ इनटू 15 इनटू 24 येस कर मग मल्टिप्लिकेशन 24 ला 15 इनटू 12 180 व्हेरी गुड आता सेकंड घे युनिट काय येईल त्याला युनिट सेंटीमीटर येस सेंटीमीटर कसं येईल एरिया आहे ना तो स्क्वेअर सेंटीमीटर सेकंड 16.5 and 14.2 A is equal to half into 16.5 into 14.2. Yes, karma multiplication. But they are the 165 only. 16.5 to 165 only. Cover. Point in. डिवाइड करत होते 16.5 into 7.1
1169.5 1 1 6 9.5 किती आलं? 116 पॉइंट 9.5 नाइंटी वन फाइव वन 119 हाँ 119 नहीं सर 1169.5 तसं कसं येईल? केलं नाही का तू व्यवस्थित? इकडे थांब, मी स्क्रीन शेअर करून दाखवतो तुला एकदा मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. कशाचं मल्टिप्लिकेशन करतोय आपण? 16.5 × 7.5 किती सोपं आहे ते. इकडे लक्ष दे, स्क्रीन दिसतोय का? तर आपल्याला मल्टिप्लिकेशन कसं करायचंय? 16.5 × किती आहे? 9.7.1 7.1. एक मिनिट, 7.1. आता हे डॉट असल्यावर आपल्याला थोडस अवघड जातं. मग अगोदर काय, कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं? 165 × 71. ओके, मग सांग आता 71.5 किती आहे? 71.5 चा येत नसेल तर मल्टिप्लाय करून घ्यायचा. 71.5 चा 51 चा 5, 57 चा किती येतो? 35. म्हणजे किती आलं? 71.5 चा 355. मग 5 इथे, 35 वर इथे. मग आता 71.6 चा किती आहे? 71.6 चा माहित नसेल तर मल्टिप्लाय करायचं. 6 1 6 7 6 4 2 6. 4 2 6, त्याच्यामध्ये ऍडिशन कशाची करावं लागेल? 35. किती आले ते? 4 6 1. 4 6 1, मग त्यातला 1 इथे खाली येईल, वर किती येईल? 46. 71 वन जा 71 प्लस 46 किती आले? 117. हे आलं आन्सर. आणि तुझं किती आलं होतं? 116.95. कसं आलं होतं ते? आता हे कशाचं आलंय? हे कशाचं आलंय? इकडे लक्ष द्या अगोदर. 165 आणि 71, पण आपल्याला कशाचं काढायचंय? 16.5. इथे डॉट आहे एक नंतर, आणि इथे पण डॉट आहे एक नंतर, म्हणजे एक आणि एक दोन नंतर डॉट द्यायचा आपल्याला. 1 2 त्यानंतर डॉट द्यायचा. म्हणजे किती आलं आन्सर? 117.15. कळलं का हे? आता नेक्स्ट एक्झाम्पल तू कर. क्वाड्रिलेटरल है. हो, ट्राय तर कर. क्वाड्रिलेटर म्हणजे सेम ॲज अ रोम्बस. What is the area of quadrilateral? Formula toch yenar na sir. Ho. 100 × 48. Is
24 ला एन घालू. काय 48 चा 24 झालं ना, अजून हाँ त्याला डिवाइड करू शकतो. 100 काय दिले ते सांगा गोदर मला. 100 काय दिले? पेरिमीटर ऑफ रोम्बस. पेरिमीटर दिला. पेरिमीटर म्हणजे काय सांग. काय असतं पेरिमीटर? इकडे लक्ष दे. कोणतं एक्झाम्पल आहे? थर्ड एक्झाम्पल. यस, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा शेप आहे आणि काय दिले त्याच्यामध्ये त्यांनी, एक डायगोनल दिली आहे. किती डायगोनल दिली आहे ती? 48 सेंटीमीटर. करेक्ट दिली आहे का? यस नो. यस. हा, आणि अजून काय दिलंय? पेरीमीटर दिलाय. पेरीमीटर म्हणजे काय? की त्याच्या सगळ्या साइडची बेरीज. किती साइड आहेत त्याला? 4. 4. 4 इंटू साइड. किती दिली पेरीमीटर? 100 इज इक्वल टू 4 इंटू साइड. मग किती येते साइड सांग बरं आता. हंड्रेड इज इक्वल टू 4 इंटू साइड. हंड्रेड डिवाइड बाय 4. यस. किती आली? 25. यस. आणि आता आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी? क्वाड्रिलेटरल. व्हाट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल? हाँ, क्वाड्रिलेटरल म्हणजे आपल्याला रोम्बसच एरिया काढायचा. मग त्याला एक डायगोनल माहित आहे, दुसरा डायगोनल माहित पाहिजे. कोणता डायगोनल माहित पाहिजे? आता इथे बघ, स्क्रीन शेअर केलेली. बीएडी. बीडी माहित आहे आपल्याला. एसी माहित पाहिजे ना आता. यस ऑर नो? मग एसी माहित होण्यासाठी आपल्याला अगोदर हे माहित पाहिजे. सपोज त्याचं सेंटर आहे ई, तर आपल्याला अगोदर ए ई काढावं लागेल. हो की नाही? हो. मग आपल्याला बीडी माहित आहे, मग बीई किती येईल सांग. हाफ त्याचे. हा, किती येईल? 48 चा हाफ. 2 / 48 / 2. 2 × 2 = 4. पुढे 24. इतका वेळ कशाला लागतो त्याला? तर किती आला? बीई 24 आला. साइड किती आली त्याची? ए बी किती आली आहे? ए बी. काढली ना आपण इथे. 24 नाही, 25. हा,
करा मग अप्लाय पायथागोरस थेरम। काय येतं पायथागोरस थेरम ने सांग बर मला। काय ते बीई बीई स्क्वेअर बीई स्क्वेअर पुढे इज इक्वल टू ए इज इक्वल टू ई स्क्वेअर प्लस ए डी ना ए स्क्वेअर प्लस ए डी। एकच ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय ना, कोणता ट्रायंगल घेतला तू? ए बी। आता ए बी त्याचा डायगोनल आहे ना, डायगोनल असतो का त्यामध्ये? काय बरोबर आहे का हा फॉर्म्युला? हा फॉर्म्युला बरोबर आहे का ते सांग। ए ई स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर। तो ट्रायंगल दिसतोय का तुला वर रोमबस मध्ये? बी ई आणि ए बी हो। नाही हा बरोबर नाहीये। काय असत पायथागोरस थेरम मध्ये? काय असत पायथागोरसच्या थेरम मध्ये? कि जो अँगल 90 डिग्री बनवतो त्याच्या शेजारच्या साईड आहेत त्यांचा स्क्वेअर। मग कोणता अँगल 90 डिग्री बनवतो? ई अँगल। ई हो। हा मग काय करावं लागेल अगोदर? बी ई स्क्वेअर आणि बी च्या ई च्या शेजारच्या दुसरी कोणती आहे ए ई, त्या दोघांचा स्क्वेअर त्याच्या डायगोनलच्या स्क्वेअर इतका येईल। तर हे बरोबर आहे, हे कळलं का? असं नाही येत बी ई स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर। ए बी डायगोनल त्यांच्या साईड मध्ये नाही येत ऍडिशन करायला, डायगोनल राईट साईडला असतो। कळलं का हे? टाक मग आता त्यात व्हॅल्यूज। किती आहे 25 स्क्वेअर? काय स्क्वेअर किती आले 25 24 चे? 5 7 किती आलं? 5 7 0 असं कसं आलं 24 चं 5 7 0? व्यवस्थित कर ना, स्क्वेअर नाहीत का तुला? 24 स्क्वेअर हो। हां इकडे लक्ष दे, मी करतो 24 चं स्क्वेअर। दिसतोय का तुला स्क्रीन? 24 चा स्क्वेअर 24 4 5 7 6। हा मग 7 6 सांग ना, 5 7 0 काय सांगते? मला तो 0 वाटला सर। कशात 0 वाटला? मी ते लिहिलं ना ते, तू अजून स्क्वेअर पार्ट नाही केले का? नाही सर। नेक्स्ट क्लासला मी विचारणार तुला सगळे स्क्वेअर 30 पर्यंत। होमवर्क येतो तुझा, ओके?
आता सांग 25 चा स्क्वेअर. सिक्स टू फाईव्ह किती आली मग यांची सबट्रॅक्शन? ॲडिशन सबट्रॅक्शन फाईव्ह सेवन सिक्स मायनस सिक्स किती आली मीरा? फाइव सिक्स सेवन सिक्स न्यू सिक्स टू फाइव सेवन सिक्स